हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सुरुवात करते आजच्या व्लॉगला. तर आज नाही ते पाहताय तुम्ही, जन्माष्टमी आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर माझी जरा घाई गडबड चाललेली आहे स्वयंपाकाची, कारण मला पूर्ण स्वयंपाक आवरून ना बाहेर जायचं आहे. तर आत्ताच मी खालीसुद्धा जाऊन आली, कारण भाजी आणायची होती आणि पाऊस जोरदार चालू आहे. म्हणून आत्ता नंतर करता करता शेवटी जाऊन मी आणि नम्रता दोघे गेलो. आम्ही कोबीची भाजी आणि शेवगाच्या शेंगा तुम्ही पाहताय ते आणले. तर कोबीज बनवायला घेतलेलं आधी, नंतर म्हटलं की पुन्हा डाळ बनवावी लागेल. खूप लॉंग होईल प्रोसेस आणि त्याच्यामध्ये वेळ भरपूर जाईल. यासाठी म्हटलं की कोबी नंतर कट करून ठेवूया, ती उद्यासाठी होईल. आणि मी ना इथे आता मुगाच्या डाळीचा रस्सा करणार आहे. तोपर्यंत पाहताय की नम्रताने सगळी जी भांडी होती ना घासायला घेतली, कारण नम्रता पण माझ्याबरोबर येणार आहे आणि आला तर दर्शनसुद्धा येणार आहे. जर त्याचं हातातलं काम लवकर संपलं ना तर तोसुद्धा येईल. तर कारण आम्हाला जायचं आहे आज एकदम मस्त असं श्रीकृष्ण मंदिरामध्ये, आणि खूप सुंदर आहे. आणि एवढ्या वर्षांपासून ना मी नेहमी विचार करते की मला तिथे जायचं आहे म्हणून. पण म्हणतात ना जेव्हा योग घडायचा असतो ना त्याच वेळेला होतं. अजून पण मी आता विचार करते जायचं आहे, पण किती ते 100% कम्प्लीट होईल हे तिथे पोचल्यावरच कळेल. तर चला आता मी मुगाची डाळ धुवून घेतली, कारण एकदा मी मुगाची डाळ अशीच घातलेली आणि मला कमेंट आली होती की डाळ धुवून का नाही घातली म्हणून. तर आज पहा मी आठवणीने, म्हणजे जे व्ह्यूअर्स पाहतात ना त्यांचे कमेंट जे येतात त्यांना फॉलोसुद्धा करावं लागतं आणि ते करायचं बरं वाटतं असं की चांगल्यासाठी सांगितलेलं असतं. तर मी मुगाची डाळ आता धुवून घेतली. आधी सगळं पाणी निथळवून घेतलं आणि इथे कांदा टोमॅटो घातला, थोडीशी ना लसूण चेचून घातली आणि त्याच्यानंतर चांगलं तेलामध्ये आता परतून घेते. कोथिंबीरसुद्धा मी कापून आधीच घालते, कारण त्याचं एक मला ना चव खूप छान वाटते. आणि लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला वगैरे घातला आणि थोडासा ना रेडीमेड मटण मसाला होता तोसुद्धा मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे. आणि मुगाची डाळ जी आहे ना स्वच्छ धुतलेली तीसुद्धा आता घातली. आणि चांगली ना आधी डाळ घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याला थोडं तेल सुटू द्यायचं, त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये पाणी घालायचं असतं. तर आता पीठ वगैरे काढेपर्यंत सगळं ना मी तसंच ठेवलेलं, याच्यामध्ये आता पाणी घातलं आणि चला मी चपात्या बनवायच्या आहेत तर पीठ मळायला घेते. खरं तर चपात्या दुपारी केल्या होत्या, पण त्यातल्या ना थोड्या कमी पडत आहेत म्हणून आता पुन्हा मला पीठ मळावं लागतं आहे. तर आता पीठ जास्तच मळते, म्हणजे सकाळसाठी सुद्धा ना याच्यातलं मी उरलेलं काढून ठेवून देईन. तर चला आता चपात्या वगैरे सगळ्या झालेल्या आहेत, सगळं काम झालेलं आहे आणि आता छान तोंड वगैरे धुवून घेतलं आणि आता ना मी तयार होते लगेच. म्हणजे कसं जायची घाई आमची चाललेली आहे ना. तर हे पहा आता ड्रेस चेंज करून घेतला आणि हा ड्रेस खूप सुंदर वाटतो. मी त्या दिवशी पण घातलेला ह्याच्या वेळेला रक्षाबंधनला, पण तो थोड्या वेळातच लगेच मी चेंज केलेला. तर याच्यावरनं मी आज रेड कलरचा लेगिन्स आणि दुपट्टा हा घेतलेला. तो थोडा पिंकिश होता तर मला असं वाटलं की जरा तेवढा खास वाटत नव्हता म्हणून मग हा तर दुसरा दुपट्टा मी घेतला. तर मला ॲक्च्युली असं कन्फ्युजन होतं की नक्की कोणता दुपट्टा याच्यावरती जास्त सूट करतो आहे. मग म्हटलं आता मला कळत नाही तर नम्रताला विचारूया. मग नमाच्या सांगण्याप्रमाणे ना नंतर म्हटलं चला हा रेड कलरचा दुपट्टा तिने सांगितला तोच घेते, कारण त्याच्यावरती ना बुट्टी पण आहेत गोल्डन कलरची आणि ड्रेसवर पण ना गोल्डन कलरची वर्क म्हणजे केलेलं आहे, त्यामुळे ना ते छान दिसत होतं. तर अशा प्रकारे मस्त तयार झालो आणि आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत इथे. तर इथे जवळच पुढे मंदिर आहे आणि ट्रॅफिक खूप होता ना म्हणून मागेच आम्ही रिक्षाने उतरलो. पुढे आता चालत जातो आहे, म्हणजे म्हणतो ना काही वेळेला चार पावलं चालत गेलेलं पण बरं असतं आणि देवदर्शन करताना आपण जेवढं चालत जाऊ तेवढं चांगलं असतं. आणि इथे तुम्ही पाहताय जी रोषणाई पूर्ण दिसते ना तर ही मंदिराकडचीच आहे. आणि खरंच मला वाटत नव्हतं की रात्रीच्या 9-9:30 वाजतासुद्धा एवढी इथे गर्दी असणार आणि एवढं म्हणजे पूर्ण रोषणाई तर करणार संध्याकाळच्या वेळेला असणार मला माहीतच होतं. म्हणून मी 4 वाजता यायचा विचार केलेला आधी की क्लास संपल्यानंतर ना आपण लगेचच तयार होऊन जाऊया. पण आता असं वाटतं आहे ना की संध्याकाळच्या वेळेला आले ना ते खूप बरं केलं, कारण एवढी सुंदर रोषणाई आणि पूर्ण लाईटिंग वगैरे बाहेर होते ना आणि आतून मंदिरसुद्धा खूपच एकदम झगमगीत असं वाटत होतं. आणि आतमध्ये आल्यानंतरच कळलं की राधाकृष्ण मंदिर जे आहे ना त्याचं मेन डोरच ती लोकं बंद करत होती. तर घाई गडबडीमध्ये आम्हीसुद्धा साईड साईडने आत गेलो आणि एवढं समाधान वाटलं ना की चला ॲटलिस्ट आपण आतमध्ये येऊन पोचलो, कारण ज्या दर्शनासाठी आज मी आलेली ना ते घडणं खूप महत्त्वाचं होतं. आणि हे रात्री आता डायरेक्ट 12 वाजता खुलणार होतं पुन्हा, तर एवढा वेळ तर थांबू शकत नाही. तर त्यामुळे आपली घाई गडबड करून ना मी नम्रता दर्शन आम्ही आतमध्ये आलो आणि आत आल्यानंतर एवढं समाधान मिळालं ना मनाला.
आणि जेव्हा राधाकृष्णाची जी मूर्ती आहे त्याच्यासमोर येऊन उभी राहिली ना मी, तेव्हा सगळं असं म्हणतो ना आपण, अगदी मनातलं सगळं शांत होऊन जातं आणि असं वाटतं की फक्त आपण त्यांनाच बघत राहावं. पण थोडी घाई होती म्हणून त्यांनी आम्हाला फटाफट फटाफट साईडला सावरलं. तर मी पहा नम्रता दर्शनसुद्धा त्यांनी पण छान दर्शन घेतलं आणि पाहताय तुम्ही की सगळ्यांना बाहेर काढतायत. आणि या मंदिराचं ना वैशिष्ट्य असं आहे की इथे तुम्हाला प्रत्येक देवाचं दर्शन घडतं आणि जे मुख्य मंदिर आहे ना त्याच्या अराउंड अशा प्रकारे सुंदर सुंदर अशा प्रतिमा केलेल्या आहेत. महाभारतातील दृश्य वगैरे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि इथे ना तिरुपती बालाजी त्यानंतर पद्मावती देवी त्यांचंसुद्धा मंदिर आहे आणि एवढं सुंदर वाटतं. अगदी ही पद्धत ना तिरुपती बालाजीला गेल्यानंतर ना अशा प्रकारेच आपल्याला आशीर्वाद देतात आणि इथेसुद्धा तसंच करतात. पूर्ण आपल्याला असं फील होतं की कुठेतरी मी आता तिरुपतीमध्येच आलेली आहे, एवढं सुंदर असं दर्शन घेताना वाटतं. तर इथे तुम्ही पुढची मूर्ती पाहताय ना जी, ती आहे पद्मावती देवीची. आणि इथे आता मी आलेली आहे ते आहे तिरुपती बालाजींचं मंदिर. त्यांच्यासमोरच अगदी ना गरुडदेवांचं आहे, म्हणजे त्यांचं वाहन आहे म्हणून गरुडाची मूर्ती आहे, प्रतिमा आहे. आणि हे पहा इथे बालाजींची प्रतिमा जी आहे ना ती एवढी सुंदर आहे, अगदी तिरुपतीमध्ये पाहिल्यासारखीच आहे, काहीही तुम्हाला फरक जाणवणार नाही. खूप सुंदर असं दर्शन आम्ही घेतलं. तर आता पुढे सुद्धा मंदिरं आहेत आणि तिथे ना आज कार्यक्रम होता तर आम्ही म्हटलं की चला इथपर्यंत आलेलो आहोत तर आपण सुद्धा इथलं भजन वगैरे जे आहे ना तिथे आज आपण सुद्धा बसूया. आणि मी नेहमी विचार करायची की मला जायचं आहे पण कधी योगच येत नव्हता, पण आज खरंच खूप समाधान वाटते की एवढ्या वर्षांपासूनची माझी इच्छा आज पूर्ण झाली. आणि शेवटी नम्रताने मला म्हटलं की मम्मी तुला जायचं तर आपण जाऊयात सर, त्यामुळेच मी इथे आले म्हणून खूप बरं वाटतंय. आणि इथे तर ना आता प्रत्यक्ष राधा कृष्ण होऊन आलेले. आणि खरंच ह्या दोघांनी जेव्हा एंट्री घेतली ना जे वातावरण असं पूर्ण एकदम संगीतमय झालेलं, सगळ्यांचं भजन चाललेलं, त्याच्यामध्ये जेव्हा ह्यांनी एंट्री घेतली ना तर अक्षरशः श्रीकृष्ण आणि राधा एकत्र आलेत की काय असा भास होत होता. कार्यक्रम चालू आहे. खूप छान असं इच्छा होत नव्हती की उठून बाहेर यावं, कंटिन्यू बोलून बोलून ना त्यांच्या बरोबर आवाज बघा झालाय, त्यावेळेला वाटत नव्हतं काही तसं. चला आता इथून ऑटो घेतो. तर आलो घरी आता 12:15 आम्हाला यायला. आणि जेवलो आल्यानंतर सगळ्यात आधी म्हटलं भूक लागलेली जेवलो. आता जरा हवा बाहेर घरात गरम होते म्हटलं 5 मिनटं बाहेर हवेत बसते आणि मग जाऊन झोपेन. कारचं काही पुन्हा उठायचं आहे, मग उद्याचं जे रुटीन आहे ते कंटिन्यू चालूच राहणार आहे. त्यासाठी आता लवकर झोपेन. मी जेवली आहे ना म्हणून म्हटलं 5 मिनटं बाहेर बसूया. नम्रताला पण सकाळी शाळेत जायचं आहे. खूप पण आज पहिल्यांदा ना कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आज पहिल्यांदा एवढा सुंदर आणि छान मी सेलिब्रेट केलेला आहे. एक म्हणतो ना आपण लाईफ टाईम या लक्षात राहणार आपल्याला, एक मेमरीमध्ये राहील असं आहे. खूप छान वाटलं खरंच, खूप अप्रतिम होतं. अजूनही यायची इच्छा नव्हती पण वेळ पाहून ना आम्ही शेवटी निघालो. आणि अशी गर्दी होती ना, अजून लोक येत होती म्हणजे विचारलं. तर चला मग हा ब्लॉगसुद्धा मी इथेच थांबवते, भेटेन पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट.